आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात. राज्यामध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याचा अंदाज न्यूज 18 इप्सोसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. सर्वेच्या अंदाजानुसार महायुतीला 243 तर आघाडीला 41 मिळण्याचं भाकीत या ठिकाणी वर्तवण्यात आलंय. भाजपला 141 जागा तर शिवसेनेला 102 जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेनुसार वर्तवण्यात आलाय. तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसच्या दिग्गजांना या निवडणुकीमध्ये पराभवाची चव चाखावी लागू शकते असं सर्वे सांगतोय, ज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचं देखील नाव आहे, तर अमित देशमुखांना देखील या ठिकाणी पराभव पत्करावा लागू शकतो, त्यांच्या पदरी पराभव त्यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागू शकतो असं सर्वे सांगतोय. आणि विशेष म्हणजे युतीच्या कारभारावरती सडकून टीका करणाऱ्या मनसेला भोपळाही फोडता येणार नसल्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर आघाडीपासून फारकत घेतलेली प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी विधानभवनातील प्रवेशापासूनही वंचित राहण्याची शक्यता सर्वे सांगतोय. तर MIM देखील संख्याबळ 2-1 जाण्याची शक्यता सर्वेमध्ये वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पोल ऑफ पोल नेमकं काय सांगतो ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सर्वेमुळे या सर्वेमधून नेमकी कोणती आकडेवारी समोर आली त्यावरती एक नजर टाकूयात. तर एकूणच काल 6 मतदान पार पडलं आणि त्यानुसार वेगवेगळे एक्झिट पोल समोर यायला लागले. आणि या ठिकाणी न्यूज 18 इप्सोसच्या माध्यमातून जे एक्झिट पोल समोर आले, जी आकडेवारी समोर आलेली आहे, त्यानुसार भाजपला म्हणजेच युतीला, भाजप आणि युती या ठिकाणी सेना आणि भाजपच्या एकूण 243 जागा येऊ शकतात असा सर्वे सांगतोय. तर तिथेच आघाडीला 41 जागा मिळू शकतात तर इतर 4 जागा इतरांना मिळू शकतात असा हा सर्वे सांगतोय. महा एक्झिट पोल आपण पाहतोय, त्यामुळे आता 24 जो निकाल लागणार आहे त्या निकालाशी हा एक्झिट पोलचा अंदाज किती खरा ठरतो हे बघावं लागेल. आणि यानंतर बातमी आहे पुण्यातून पावसासंदर्भात. पुण्यामध्ये पावसाचा जोर आता काहीसा ओसरल्याचं चित्र बघायला मिळतंय. पहाटेपासून पाऊस बंद झालाय. लोहगाव जकात नाक्याजवळ पाण्यात असलेल्या खासगी कंपनीच्या एका बसमधून 20 आणि इतर 3 अशा एकूण 23 जणांना दोरीच्या सहाय्याने या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपरित्या बाहेर काढलं. तर या पावसामुळे अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरलं होतं, ज्यामध्ये येरोडा परिसर असेल, शांतीनगर, घोरपडी गाव असेल, वानवडी असेल, आझादनगरचा परिसर असेल, मार्केट यार्ड इथे घरांमध्ये पाणी शिरल्याचं बघायला मिळालं. तर कात्रज, नवीन वसाहत या परिसरात देखील रात्री जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं होतं तर अनेक वाहनं देखील वाहून गेल्याच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. तर पुण्यातलीही पावसाची आपण दृश्य पाहतोय. रात्री पुणे शहराला पावसानं, मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय. तर गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात कोणकोणत्या तारखेला मुसळधार पाऊस झाला त्यावरती एक नजर टाकूया. 26 मागच्या महिन्यात म्हणजेच मुसळधार पाऊस झाला होता, ढगफुटीसारखा पाऊस झाला होता, ज्यामध्ये तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला होता. तर 26 21 तासांमध्ये तब्बल 90 इतक्या पावसाची नोंद पुण्यामध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 4 देखील पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. कोथरूडमध्ये या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं बघायला मिळालं, ज्यामध्ये शेकडो जनावरं मृत पावली होती आणि हजारो वाहनं या पुराच्या पाण्यात बुडाल्याचं देखील त्या ठिकाणी बघायला मिळालं. तर यंदाच्या पावसाळ्यात राज्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद जर कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली असेल तर ती पुणे जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये सरासरीच्या तुलनेत 109% इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच आता पुणेकर निश्चितच पावसाला वैतागलेले आहेत आणि हैराण झालेले आहेत, कारण पावसाळा संपला, परतीचा पाऊस देखील निघून गेला आणि आता खरं तर ऑक्टोबर हीट असते आणि ऑक्टोबर हीट नंतर आता हिवाळ्याची चाहूल लागलेली असते, मात्र अजूनही पाऊस कुठे थांबायलाचं नाव घेत नाहीये. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस अजूनही, जणू काही आत्ताशी आता कुठे पावसाळा सुरू झालाय अशाच पद्धतीनं पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे निश्चितच याचा फटका अनेक रहिवाशांना बसतोय. आणि हा पाऊस एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार स्वरूपात कोसळत असल्यामुळे निश्चितच अनेकांना त्याचा फटका बसतोय, त्यामुळे आता हा पाऊस थांबावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. पुण्यातली रात्री जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्याचीही दृश्य आपण पाहतोय. आणि या मुसळधार पावसामुळे काल देखील पुण्यामध्ये 26 ज्या पद्धतीनं अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं, अनेक गाड्या वाहून गेलेल्या होत्या आणि अनेकांचे मृत्यू झाले होते, तितक्या प्रमाणात नाही मात्र
मोठ्या प्रमाणात काल देखील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं आणि अनेकांच्या घरात देखील हे पाणी शिरलं होतं, तर अनेक वाहनं देखील वाहून गेली आहेत. आणि पुण्यातल्या याच पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनोळे यांनी. काल रात्री पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः संपूर्ण शहराला झोडपून काढलंय. लोहगावमध्ये या पावसाचा सगळ्यात अधिक फटका बसला. काल रात्रभर पाऊस जो आहे तो अत्यंत धुवाधार कोसळत होता आणि ओढ्यानाल्यांना पूर जो आहे तो आलेला होता. अनेक ठिकाणी लोहगावमधले नव्यानं शहरीकरण झालेल्या भागांमध्ये नाले हे बुजवले गेले असल्यानं पावसाचं पाणी जे आहे ते वाट काढेल तिकडून बाहेर पडत होतं आणि त्याचा फटका जो आहे तो पुन्हा काही नागरिकांना बसलेला पाहायला मिळतोय. योजनानगरमध्ये काही बँक्स दुकानं जी आहेत तिथं साधारण 2 ते 3 ठिकाणी या पूर्ण रस्त्यावरती लोहगाव वाघोली रस्त्यावरती पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवर भरलेलं पाहायला मिळते आणि वाहतूक जी आहे ती प्रचंड जाम झाली आहे. सकाळपासून लोकांच्या दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आणि वारंवार या सगळ्याच्या तक्रारी करूनसुद्धा या आधीच्या पावसामध्येही थोडीफार फरकानं अशीच परिस्थिती असतानासुद्धा तक्रारी केल्यावरतीही कुठलेही नाले जे आहेत ते मोकळे करण्यात आले नाहीत आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. या अशा पद्धतीनं रस्त्यावरती घरांमध्ये दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे ते घुसलेलं पाहायला मिळते. पोरवाल रोडला सुद्धा अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे ते शिरलेलं पाहायला मिळत होतं. आता वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते. गाड्या ज्या आहेत त्या गाड्या पाण्यातून बाहेर काढताना बंद पडतात. अनेकांच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत. नेमकी काय परिस्थिती झाली ते विचारूया. आशिष आपल्या सोबत आहे चंगेडिया. काय नेमकं किती पाऊस झाला काल आणि किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं होतं? काल रात्रीपासून इथं पाऊस चालू आहे. रात्री म्हणजे जवळपास 12 वाजल्यापासून इथं पाऊस चालू झालेला आहे. सकाळी मी 4 साडेचार वाजता आलो इथं आमच्या बँकेच्या ऑफिसमध्ये. जवळपास गुडघ्याभर पाणी होतं. सकाळी आम्ही येऊन इथून आमची कालच आलेली जवळपास 1.5-2 लाख स्टेशनरी वगैरे होती ती सगळी तिथे काल भिजलेली आहे. सकाळी आम्ही इथून आमचे कॉम्प्युटर झाले, लॅपटॉप झाले, ते काढून नेले तिथून. आणि आत्ता इथून बघू मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालं. सचिन अंचटे सर वैभव.